आरएसएस प्रमुख डॉक्टर मोहन भागवत यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून हा निर्णय घेतला गेलाय. भागवत यांना मोदी आणि शहांप्रमाणे सुरक्षा असणार आहे. मोहन भागवतांना सीआयएसएफची झेड प्लस सुरक्षा पुरवली जाणार आहे. कुठलाही धोका टाळण्यासाठी मल्टी लेअर सुरक्षा यंत्रणा भागवत यांना पुरवली जाईल असं समजतंय. प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत. जितेंद्र, काय नेमकं कारण सांगितलं गेलंय, थेट मोदी शहांना जी सुरक्षा दिली जाते ती भागवतांना मिळणार आहे त्यामागे? रिद्धी, आपण पाहिलेलं आहे की आतापर्यंत मोहन भागवत यांना सीआयएसएफची झेड प्लस सिक्युरिटी प्रदान करण्यात आलेली होती. 2014 पासून ही सुरक्षा यंत्रणा त्यांच्या सेवेत होती. मात्र आता जी आहे त्या सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आलेली आहे आणि हा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने निर्णय घेतलेला आहे. यानुसार आता एएसएल म्हणजेच ॲडव्हान्स सिक्युरिटी लायझनी ही यंत्रणा जी आहे ती आता मोहन भागवतांना पुरवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील यांच्या दर्जाची ही जी सुरक्षा आहे ती आता मोहन भागवतांना पुरवण्यात येणार आहे. या यंत्रणेमध्ये जी काही धोका असतो तो टाळण्यासाठी त्याची पूर्वा तयारी करण्यात येते. त्याचबरोबर स्थानिक प्रकाशन म्हणजे देशात कुठेही गेले मोहन भागवत तर त्यांच्या प्रवासाची, त्यांच्या लोकल तिथे जे राहण्याची व्यवस्था असेल किंवा ज्या बैठका असतील तिथे जे घेण्याची आहे त्या सुरक्षा यंत्रणेवर आता पूर्ण केंद्रीय गृह मंत्रालयाचं नियंत्रण असेल. त्याचबरोबर त्याची वारंवार आढावा देखील घेण्यात येणार आहे. कुठेही चूक होऊ नये, सुरक्षा यंत्रणेत कुठेही चूक होऊ नये, कारण 2006 मध्ये जो आरएसएसवर हल्ला झाला होता त्यानंतर येथील सुरक्षा यंत्रणा जी तगडी करण्यात आलेली होती आणि मोहन भागवत यांना देखील सुरक्षा पुरवण्यात आली होती 2014 मध्ये. त्यानंतर झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती आणि आता पुन्हा ही वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे खास करून जे बिगर बीजेपी शासित राज्य आहे त्या राज्यात जाताना सुरक्षा यंत्रणेत कुठलीही चूक राहू नये या आधारावर ही सुरक्षा यंत्रणा आता डॉक्टर मोहन भागवत यांना पुरवण्यात आलेली आहे. जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी.